प्रतिनिधी पक्ष आहे, सोबत शेतकरी संघटना आहे, सगळ्या गोष्टी आहेत, काय नेमकं तुम्हाला वस्त्रोद्योगाची गरज का पडली? नाही, लखीमपूरची जी घटना आहे ती झालेली घटना नाही, ती घडवून आणलेली घटना आहे. आणि हा एक खून आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे का, खून झाल्यानंतरही तुम्ही आरोपीला कसं काय अटक करत नाही. आणि त्याच्यामुळे याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं जो आवाज दिला होता त्या आवाजाला अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व तिन्ही पक्षांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी, या ठिकाणच्या जनतेनी, सणांचा वेळ असतानाही देखील लोकांनी ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे बंद केलं त्याबद्दल लोकांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. लखीमपूर उत्तर प्रदेशमध्ये जे शेतकऱ्यांच्या अंगावर देशाच्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलांनी जी गाडी चालवून चालवली आणि त्यामुळे चार शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला, या अत्यंत भयानक आणि अनामुष घटनेचा विरोध करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज अमरावती बंदचं आव्हान महाराष्ट्र महाविकास आघाडी यांनी घोषित केलं होतं, त्या आघाडीच्या अनुषंगाने आज अमरावतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यापारी बंधूंनी आणि जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याला अटक करावी. म्हणजे ज्याला गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याला शेवटी सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला अटक करावी लागली. अशा प्रकारची घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही घडलेली नाही. आणि सत्तेचा एवढा मस्तवालपणा आणि माज जो चढलेला आहे, या हा माज उतरवण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. मी अमरावतीकर जनतेचा मनापासून आभार मानतो. एक महाविकास आघाडी ज्याचा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या सर्व लोका पक्षांनी याला पाठिंबा दिला आणि या बंदला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला, त्याबद्दल अमरावतीकरांचं मी मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या शेतकरी विरोधी, व्यापारी विरोधी, सर्वसामान्य विरोधी, जनतेविरोधी देश सरकारला पराभव करण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांना मतदान करू नये, हे आव्हान सुद्धा प्रसंगी करतो.